डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुजन चळवळीत गेली अनेक वर्ष कार्य करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांना महाराष्ट्र शासनाकडून समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे हा पुरस्कार प्रकाश जाधव यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यातून एकनिष्ठ कार्य करणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार प्रकाश जाधव यांना देण्यात आला आहे. यामुळे रिपाई गटात आनंद व्यक्त होत आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था व बहुजन पंचायत समिती परिवर्तन पॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने समाजभूषणकार प्रकाश जाधव यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती भोईवाडा परेल येथे पार पडला. प्रकाश मोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कामगार नेते अभिजित राणे, नागसेन कांबळे, भदंते लाहोबेर नागाचार्य, अनंत दर्शी व बबन राजपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती समाजभूषणकार प्रकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. आज जो प्रकाश जाधव जी को समाजभूषण पुरस्कार मिला है, वो उन्होंने जो समाज में बहुत अच्छा तरीके से जो सामाजिक, धार्मिक, राजकीय, कामगार क्षेत्र में जो बहुत ऐसा बढ़िया काम किया है, उसकी वजह से उनको जो महाराष्ट्र से भारत बाबा साहब अम्बेडकर समाजभूषण जो मिला है, उसके उनके वजह से इसे हम गर्व करते हैं और वो आगे भी समाज के लिए अच्छा काम करेंगे और आगे बढ़ेंगे, ऐसा मैं गर्व करता हूँ और उनको बधाई देता हूँ. धन्यवाद. बीते 40 साल जिन्होंने सही में सामाजिक, शैक्षणिक और धार्मिक धम्मक कार्य जिन्होंने अपने समाज तक पहुँचाया है, और मैं खुद ही देख रहा हूँ कि 40 साल में उन्होंने समाज के प्रति, उपेक्षित वंचित लोगों के प्रति जो जो कार्य किया है वो काबिले तारीफ है, और उसके लिए उनको तो ये मिलना ही चाहिए था. मैं तो ये कहता हूँ कि समाजभूषण पुरस्कार उनको प्राप्त होने के बदले समाजभूषण पुरस्कार इसका ही सम्मान हो गया है, क्योंकि तो बाबा साहब अम्बेडकर के नाम से जो समाजभूषण पुरस्कार मिल रहा है वो जिसको मिलना चाहिए, ऐसा एक ही आदमी था जिनका नाम था प्रकाश कमलाकर जाधव, और उनको ही मिला है, जिससे मैं गर्व महसूस करता हूँ और मुझे खुशी है कि उनको मिलना है. यानी हमारे तमाम कोकणवासी जो प्रांत के, हमारे कोकण प्रांत के जो कार्यकर्ता है उनको मिला, ऐसा मैं समझता हूँ. मैं खुद को गर्वान्वित करता हूँ और आज उनका समस्त हमारे पाँचों संगठन से के माध्यम से उनका, उनकी पत्नी आशाताई इनका सत्कार किया. अशा लोकांनी ऐकल्याच्या नंतर मी आज जर कमी असं म्हणालो असतो माझा सत्कार करायला, की आम्ही मागे होते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांना उभं केलेलं होतं, आणि नंतर त्याने असं सांगितलं की मी निवडून जरी आलो असतो तरी राजीनामा देऊन जातो, तर निवडून लोक राहिलो म्हणजे मला त्याचं काही अपूर्ण असते ते म्हणाले, तर तसं जरा आज मी आलो असतो तर ती स्वीकारलं असतो, पण आता का स्वीकारतो, तर तेव्हा मला असं कळलं की भगवंताने म्हणजे सिद्धार्थ गौतम हा देवा बुद्धत्व प्राप्ती झाली आणि सम्यक संबोध झाला, त्यानंतर त्याने आपल्या सम्यक वाणीने, सम्यक दृष्टीने सगळ्यांना न्याय दिला. त्या कर्तीन राणेसाहेब जसे म्हणाले की एका बाजूची व्यवस्था दुसऱ्या बाजूला कशी करावी लागते, आणि म्हणून त्या दिवशी पण चैत्यभूमी मध्ये बाबासाहेबांसमोर, भगवान बुद्धांसमोर, जरी बुद्धांसमोर असले तरी खरं सांगतो बाबासाहेबांना साक्षात समोर ठेवून असं म्हटलं, बाबासाहेबा या पुढे आता मी माझे सत्कार करून घेईन, पण हे जरी सत्कार करून घेत असलो तरी त्याचं मला ओझं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप शिवजातकसह रिपोर्टर उदय कासारे, पेरणा TV 9, मुंबई.